लॉ ऑफ 50 kg रेस्ट ऑन द टेबल. एक टेबल वर 50 kg ब्लॉक रेस्ट मध्ये आहे, थांबलेला आहे. ओके, हॉरिजॉन्टल फोर्स, अ हॉरिजॉन्टल फोर्स ऑफ 294 न्यूटन इज रिक्वायर्ड टू जस्ट मूव. जस्ट मूव करण्यासाठी 294 न्यूटनचा फोर्स त्याला रिक्वायर्ड आहे, आणि हे फोर्स हॉरिजॉन्टली अप्लाय होत आहे, ठीक आहे, ऑन द ब्लॉक. ठीक आहे, त्यानंतर द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन सरफेस इन कॉन्टॅक्ट इज, म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती राहणार सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये. खाली ऑप्शन दिलेले आहे 5.88, 1.67, 0.6, त्यानंतर 0.17. ठीक आहे, तर या प्रकारे क्वेश्चन आहे. जी केस दिलेली आहे ते ड्रॉ करूया. एक टेबल आहे, ठीक आहे, या टेबलवर ब्लॉक ठेवलेला आहे, या टेबलवर ब्लॉक ठेवलेला आहे, ठीक आहे, आणि याचं जे मास आहे 50 kg आहे. सो मास 50 kg, ठीक आहे, आणि हे रेस्ट मध्ये आहे. ओके, त्यानंतर 294 न्यूटनचा फोर्स लागत आहे हॉरिझॉन्टली. तर कन्सिडर करूया की हॉरिझॉन्टल फोर्स या डायरेक्शननी अप्लाय होत आहे, आणि हे फोर्स आहे 294 न्यूटनचा. कशासाठी? जस्ट मूव होण्यासाठी. ओके, जस्ट मूव होण्यासाठी. ओके, हे ब्लॉक या टेबलवर मूव होण्यासाठी फोर्स अप्लाय होत आहे, जस्ट मूव होत आहे. तर ब्लॉक आणि टेबलच्या सरफेसवर फ्रिक्शन फोर्स राहणार, आणि ते फ्रिक्शन फोर्स या डायरेक्शनने राहणार, ठीक आहे, या डायरेक्शनने फ्रिक्शन फोर्स राहणार. याला तुम्ही म्हणा एफ एस. ठीक आहे, हे केस दिलेली आहे टेबल. ठीक आहे, इकडे टेबल लिहून घेऊ, टेबल, त्यानंतर त्याच्यावर ब्लॉक, फोर्स अप्लाय होत आहे हॉरिझॉन्टली राईट हँड साइडनी, ठीक आहे, जस्ट मूव होण्यासाठी, आणि फ्रिक्शन फोर्स अपोजिंग फोर्स राहणार याला, रिलेटिव्ह मोशनला. ठीक आहे, तर फर्स्ट लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय सांगते? फर्स्ट लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन सांगते की एफ एस स्टॅटिक फ्रिक्शन इक्वल टू असते म्यू एस फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन. ठीक है, हे फॉर्मूला फर्स्ट लॉ, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ स्टैटिक फ्रिक्शन. ठीक है, एफ एस स्टैटिक फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. आपल्याला गिवन काय आहे? गिवन काय आहे? बॉडीचं मास दिलेलं आहे, मास आहे बॉडीचा 50 kg. ठीक आहे, दुसरी गोष्ट दिलेली आहे फोर्स, अप्लाइड फोर्स. आता हे लिमिट जस्ट मूव होत आहे, तर अप्लाइड फोर्स हे इक्वल टू राहणार स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स इक्वल टू 294, ठीक आहे, न्यूटन. ओके, इकडे काय केलंय आपण की अप्लाइड फोर्स जे आहे ते इक्वल टू राहणार स्टॅटिक फ्रिक्शननी, कारण बॉडी जस्ट मूव होत आहे, तर दोन्ही फोर्स इक्वल राहणार, अप्लाइड फोर्स आणि स्टॅटिक फोर्स. ओके, त्यानंतर फाइंड आउट काय करायचं आहे? म्यू एस फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, या प्रकारे क्वेश्चनचा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, चल फाइंड आउट करायचा म्यू एस. फॉर्म्युला हे आहे, फॉर्म्युलाला मॉडिफाय करा, म्यू एस इक्वल टू लिहा, म्यू एस इक्वल टू राहणार एफ एस अपॉन एन. ठीक है, एन का नॉर्मल रिएक्शन, एफ एस स्टैटिक फ्रिक्शन, आणि नॉर्मल रिएक्शन
इक्वल टू असते म्यू एम इंटू जी, एन इक्वल टू एम इंटू जी, नॉर्मल रिएक्शन साठी फॉर्मुला. ठीक आहे, मास माहित आहे आपल्याला, अर्थ टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट असते, त्याची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, तर व्हॅल्यू आहे आपल्याकडे, सगळं व्हॅल्यू पुट करू आणि आपल्याला आन्सर भेटणार. म्यू एस इक्वल टू एफ एस किती आहे 294. ठीक आहे, एन एन काय आहे एम जी, एम जी किती आहे, एम किती आहे, एम 50 kg आहे. ठीक आहे, इंटू जी किती आहे 9.8. ठीक आहे, याला सिम्प्लिफाय करू, याला सिम्प्लिफाय केल्यानंतर व्हॅल्यू भेटते आपल्याला 0.6. ठीक आहे, म्यू एस तुम्ही कॅल्क्युलेटरने पण सॉल्व्ह करू शकतो हे, आणि लॉग टेबलने पण सॉल्व्ह करू शकतो. सर्वात आधी लॉग घ्यायचा 294 चा, त्यानंतर लॉग 50, त्यानंतर लॉग 9.8. ठीक आहे, मग हे दोघांची ॲडिशन आणि मग त्याच्यातून हे मायनस करायचं. ठीक आहे, तर व्हॅल्यू भेटते म्यू एस इक्वल टू 0.6. ठीक आहे, ऑप्शनमध्ये सी जे आहे तर करेक्ट राहणार. ओके, थँक्यू.